नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना. धनप्राप्तीसाठी अक्षय तृतीयेला करा हे उपाय, आर्थिक चणचण दूर होईल. अक्षय तृतीयेला हिंदू धर्मात विशेष मानले जाते. कोणत्याही शुभ कार्यासाठी हा दिवस शुभ आहे. यामुळेच अक्षय तृतीयेच्या दिवशी लोकविवाह, ग्रहप्रवेश, नवीन व्यवसायाची सुरुवात, धार्मिक विधी आणि पूजा इत्यादी करतात. यावर्षी अक्षय तृतीया 10 मे 2024 रोजी शनिवारी आहे. पंचांगानुसार दरवर्षी वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला अक्षय तृतीयेचा सण साजरा केला जातो. अक्षय तृतीयेला हिंदू धर्मात विशेष महत्त्व दिले जाते. कोणत्याही शुभ कार्यासाठी हा दिवस शुभ आहे. यामुळेच अक्षय तृतीयेच्या दिवशी लोक विवाह, गृहप्रवेश, नवीन व्यवसायाची सुरुवात, धार्मिक विधी आणि पूजा इत्यादी करतात. सोने खरेदीसाठीही ही तारीख सर्वात शुभ मानली जाते. अक्षय तृतीयेच्या दिवशी लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची पूजा केल्याने सुख समृद्धी मिळते. याशिवाय अक्षय तृतीयेला काही उपाय करणेही खूप शुभ आहे. माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळविण्यासाठी अक्षय तृतीयेला कोणते उपाय करावे हे जाणून घेऊयात. व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडत असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा, चॅनेललाही सबस्क्राईब करा. आर्थिक चणचण दूर करण्यासाठी उपाय. दिवाळीप्रमाणेच अक्षय तृतीयेलाही लक्ष्मीची पूजा केली जाते. यामुळे देवी लक्ष्मीच्या आशीर्वादाचा वर्षाव होतो आणि घर धनधान्याने भरून जाते. अशा स्थितीत लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी अक्षय तृतीयेला गुलाबी फुले अर्पण करावी. याशिवाय नवीन स्फटिकांची माळ अर्पण करावी. नवीन जपमाळ उपलब्ध नसेल तर जुनी स्फटिक जपमाळ गंगेच्या पाण्यात धुवून अर्पण करू शकतात. असे केल्याने तुम्हाला जीवनात संपत्ती आणि समृद्धी मिळेल. आशीर्वाद प्राप्तीसाठी अक्षय तृतीयेच्या दिवशी सोन्या चांदीच्या वस्तूंची खरेदी शुभ मानली जाते. यामुळे आशीर्वाद मिळतात. तुम्हालाही आशीर्वाद हवा असेल तर या दिवशी सोन्या चांदीने बनवलेल्या लक्ष्मीच्या चरणपादुका आणा आणि घरात ठेवा आणि याची नियमित पूजा करा. यामुळे घर नेहमी धन संपत्तीने भरलेले राहते. कारण जिथे लक्ष्मीचे पाय पडतात तिथे कधीही पैशाची कमतरता भासत नाही. अडचणींवर मात करण्यासाठी अक्षय तृतीयेच्या दिवशी केशर आणि हळदीने लक्ष्मीची पूजा करा. असे केल्याने आर्थिक समस्या दूर होतात. याशिवाय या दिवशी पूजेच्या ठिकाणी एकाक्षी नारळाची प्रतिष्ठापना केल्याने देवी लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो. देवघरात 11 नाणी ठेवा. अक्षय तृतीयेच्या दिवशी 11 पैसे नंतर एक स्वच्छ लाल कपड्यात बांधून पूजेच्या ठिकाणी ठेवा. यामध्ये लक्ष्मीला आकर्षित करण्याची क्षमता आहे. या दिवशी दान करा. अक्षय तृतीयेला दान करणे शुभ मानले जाते. या दिवशी दान करणारा सूर्य जगाला प्राप्त होतो. त्यामुळे आपल्या क्षमतेनुसार काहीतरी दान करावे. व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. त्याचप्रमाणे इतर अक्षय तृतीयेच्या माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.